नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता आत्ता हा जो आहे ना हा फ्युल गेज आहे आणि याच्यावर आपलं काय होतं की आपलं जेवढं पेट्रोल किंवा डिझेल असेल ते दाखवतं हो तर आता आ, मी हे नाही सांगणार की हा काय आहे हा तुम्हाला माहीतच असेल सर्व गाड्यांमध्ये हा फ्युल गेज आहे पण त्याच्या आतमध्ये जर बघितलं मी हे पेट्रोलचं जे साईन आहे जे आपल्या पेट्रोल पंपावरचे जे मशीन असते साईन आहे पण त्या त्याच्याच बाजूला जर भेटलं हा बघा हा एक ॲरो आहे आणि तो ॲरो जातो आहे नेमका आपल्या डाव्या बाजूला असं दाखवलेला आहे तर तो ॲरो का दिलेला असतो आता बऱ्याच जणांनी तसं यूट्यूबला सांगितलेलं आहे पण मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगतो की तो ॲरो का दिला आहे तर बघू शकता तो प्रत्येक गाडीला हा डाव्या बाजूलाच असतो असं नाही कधी कधी उजव्या बाजूलासुद्धा असतो म्हणजे त्या बाजूलासुद्धा असतो पण हा या बाजूला का दिला किंवा या आपल्या डाव्या बाजूला दर डाव्या बाजूची जी दिशा आहे ती का दर्शवत तर याचं कारण असं की आपल्या गाडीचा जो म्हणजे फ्यूल भरण्याची जागा आहे म्हणजे आपण पेट्रोल भरायचं कसं जिथे पेट्रोल भरतो आपण त्या बाजूची जागा जी आहे म्हणजे फ्यूल लीड आपण बोलतो ते डाव्या बाजूला आहे हे दाखवण्यासाठीच तो जो बाण दिलेला आहे तो असतो प्रत्येक गाडीमध्ये काही गाड्यांमध्ये आता जर तुम्ही स्विफ्ट सी एन जी बघितली तर त्या स्विफ्ट सी एन जीमध्ये आपल्याला पेट्रोलचं जर मीटर बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल पण जर सी एन जीचं मीटर बघितलं तर तुम्हाला तो, तो उजव्या बाजूला दिसेल कारण त्या गाडीचा जो सी एन जी फिलअप असतो तो या बाजूला असतो आणि ज्या गाड्यांचा सी पेट्रोल फिलअप किंवा डिझेल फिलअप जो असतो फ्यूल लीड डिझेलचं ते डाव्या बाजूला असतं त्यांच्या इथे डाव्या बाजूला याचा अर्थ हाच की तो जो एरो आहे तो दाखवतो की आपल्याला आपल्या गाडीचं पेट्रोल भरण्याची जागा आहे ती कोणत्या बाजूला आहे कारण कसं असतं प्रत्येक वेळी एखाद्याला माहीत नसतं किंवा एखादा पहिल्यांदा गाडीवर बसतो किंवा नवीन माणूस गाडी ज्यावेळी आपली चालतात आणि त्याला ते ज्यावेळी पेट्रोल भरायचं असेल किंवा डिझेल भरायचं असेल त्यावेळी त्याला ते समजण्यासाठी की कोणत्या बाजूला पेट्रोल भरण्याची जागा आहे जसं की तिथे नेऊन पेट्रोल पंपावर परफेक्ट लावेल म्हणून ते आपल्याला ॲरो दिलेला असतो तर नक्कीच तुम्हाला ही जी छोटीशी इन्फॉर्मेशन आहे आवडली असेलच जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी का अशा छोट्याशा इन वीडियो व्हिडिओमध्ये